बालदोस्तांनो नमस्कार आणि आजच्या आपल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत बालदोस्तांनो आता तुम्ही ज्या वयात आहात ना तिथे कायमच तुम्हाला एखादी गोष्ट का घडते कशी घडते किंवा ती कशा प्रकारे आहे याविषयी अनेक प्रश्न पडत असतात तुमच्यातले काही जण असे प्रश्न पडल्यानंतर विचार करतात आणि सोडून देतात पण काही जण मात्र या पडलेल्या प्रश्नांचा पाठपुरावा करतात फक्त पाठपुरावाच नाही करत तर त्यावर संशोधन देखील करतात असंच अस पडलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा अधिक अभ्यास करत त्याच्यावरती संशोधन करत चक्क आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्काराची मानकरी ठरलेली आणि वर्षीची म्हणजेच दोन हजार बावीसची ची प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराची विजेती जुई केसकर बालदोस्तांनो आज आपल्या स्टुडिओत आली आहे आज आपण जुईशी गप्पा मारणार आहोत आणि तिच्या संशोधनाबद्दल आणि तिला पडलेल्या अनेक प्रश्नांची तिने सोडवलेली उत्तरं या सगळ्याविषयी जाणून घेणार आहोत जुई तुझा आजच्या गंमत जम्मत या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे येस थँक्यू सुरुवातीलाच आपण मूळ प्रश्नाकडे येऊयात की ज्या संशोधनासाठी तुझ्यावरती अनेक पुरस्कारांचा वर्षाव झालाय खूप सारे पुरस्कार तुला मिळालेत वर्तमानपत्र असू दे मॅगझिन्स असू दे अनेक टीव्ही चॅनल्स असू दे सगळ्या क्षेत्रामध्ये तुझं नाव झालंय तर संशोधन क्षेत्रातला हा जो काही पुरस्कार तुला मिळालाय तर त्यामागची नक्की कहाणी काय हे संशोधन कसं सुरू झालं का केलंस याविषयी पहिल्यांदा सांगशील येस yes. सो so, टू गिव्ह बॅकग्राऊंड uh, माझ्या काकांना मागच्या आठ ते नऊ वर्षांपासून पार्किन्सन्स डिझीज नावाचा एक रोग आहे हा एक ब्रेनचा डिसीज आहे hmm. आणि मी लहानपणापासून जॉईंट फॅमिलीत राहायचे hmm. तर मी माझ्या काकांशी खूप क्लोज आहे hmm. आणि मला नेहमी वाटायचं की मी त्यांना कुठल्या तरी वेमध्ये मदत केली पाहिजे hmm. त्यांचा हा त्रास मला बघवायचा नाही आणि काहीतरी हेल्प केली पाहिजे असं मला नेहमी वाटायचं तर आलं लॉकडाऊन मला लॉकडाऊन मध्ये खूप सारा एक्स्ट्रा वेळ मिळाला आणि मी ठरवलं की हा वेळ मी प्रोग्रामिंग आणि मला काकांना जी मदत करता येईल त्यासाठी वापरेल वापरे। तर मी आधी आय स्टार्टेड विथ लर्निंग प्रोग्रामिंग तर पायथन प्रोग्रामिंगचे मी ऑनलाईन तीन कोर्सेस केले आणि अनालिसिस एक्सेलचे वगैरे काही कोर्सेस केले ऑनलाईन आणि ते मला एकदा का कळालं की मग मला क्लिअर अंडरस्टँडिंग यायला लागलं की मला जे एम अचीव करायचं होतं ते प्रोग्रामिंग थ्रू स्लाइटली इझियर झालं जसं <laughs> की पार्किन्सन्स डिझीजचा जो मेन सिमटम असतो तो म्हणजे इनव्हॉलंटरी टायमर्स म्हणजे हातपाय हलतात बरोबर तर आता त्या किती हातपाय हलले ते मला जर का मोजायचं असेल तर मी एक्झॅक्टली काय केलं पाहिजे थ्रू <laughs> कम्प्युटर्स <laughs> ते मला कळलं <laughs> आणि हे झालं आणि मी असं एक आधी इनफॅक्ट माझं जे प्रिव्हियस मॉडेल होतं सगळ्यात आधीचं <laughs> या डिव्हाइसचं ते एक छोटं मॉडेल होतं कंपस बॉक्स सारखं दिसणारं <laughs> बरं पण मग त्याला कॉम्पॅक्ट करत करत मी एका ग्लव मध्ये आणि कंट्रोलरमध्ये ते हे केलं ओके ओके जुई तू ज्या विषयावरती संशोधन केलं तो आजार आहे पार्किसिन्सचा तर त्याच्याविषयी जर असं सांगशील राईट पाकिन्सन्स हा एक न्यूरोडिजेनरेटिव्ह डिसीज आहे म्हणजे ब्रेन मधले जे न्यूरॉन्स hmm. असतात hmm. ते कमी कमी होत जातात ओवर द टाइम hmm. आणि हा डिझीज ब्रेनचा आहे म्हणून हा फुल बॉडीला अफेक्ट करतो ब्रेन कसं लिम्सला वगैरे सिग्नल्स पाठवतं की आता हात हलवा म्हटलं तर हात अग हलतो हल राईट तर त्या सिग्नल्सला देखील कंट्रोल करणारा एक ल, केमिकल डोपमीन नावाचा तो तो ब्रेन मध्ये कमी होत जातो तू आता म्हणालीस की तुझ्या काकांना पार्किसन्सचा जो काही आजार आहे तर मग तू त्याच्या संदर्भातलं संशोधन केलंयस तर थोडस सा विस्तृत सांग की मग त्या संदर्भातलं तू जे काही यंत्र तयार केलंयस ते कशा पद्धतीचं आहे ते कशा पद्धतीने काम करत आहे राईट तर पार्किन्स डिझीज या रोगाचा मेन सिम्टम म्हणजे इनव्हॉलंटरी ट्रेमर्स म्हणजे हातपाय हलतात पेशंटला हो। न वाटूनही म्हणजे um, पेशंट शरीरावरचा संयम राहत नाही बरोबर येस तर जे औषध दिले जातात ते या ट्रेमर्स साठीच दिले जातात हेच पाय हळणं कमी करण्यासाठीच दिले जातात बरोबर आणि हे जे मेडिकेशन असतं हे पेशंट जे सांगतात डॉक्टरांना ओरली बरोबर मला या या हातामध्ये जास्त ट्रेमर्स वाटत आहे म्हणून मी म्हणून मग त्यानुसार डॉक्टर केवढ्या औषध द्यायचे ते डिसाईड करतात बरोबर आता हे तसं पाहिलं तर अनसायंटिफिकच आहे म्हणजे पेशंटच्या एक्सपिरियन्सवर बेस्ड डॉक्टर औषधे देतात बरोबर तर मला काय करायचं होतं की हे जे डोसेज प्लॅनिंग मेडिकेशन प्लॅनिंगची जी प्रोसेस आहे त्याला अजून थोडं सायंटिफिक बनवायचं होतं आणि एस दे से वन के नॉट कंट्रोल वॉट वन के नॉट मेजर बरोबर मला वाटलं की या ट्रेमर्सला जर का कंट्रोल करायचं असेल तर त्यांना आधी मेजर करणं त्यांना मोजणं गरजेचं आहे म्हणून मी असं डिव्हाइस बनवलं जे या ट्रेमर्सला मोजतं तर पाकिन्सन्स मध्ये बेसिकली एक केमिकल असतो बॉडी डोपमिन नावाचा बरं जो आपले ब्रेनचे सिग्नल्स जे जातात आपल्या हातात वगैरे ते कंट्रोल करतो तर त्या केमिकलची कमी होते पाकिन्सन्स मध्ये तर म्हणून हा रोग होतो बरं आणि त्यांनी खूप म्हणजे मी पाहिलं तर माझ्या काकांना अडव्हान्स स्टेज पाकिंचन्स होता तर त्यांना दिवसभर ट्रेमर जायचे आणि फक्त दोन तास मेडिकेशन घेतल्यावर त्यांना शांतता असायची नाही तर सतत ते चालू असायचे शरीराचं कंपन सतत, हो, सतत चालू होत okay. आता तर त्यांनी एक अडव्हान्स स्टेजला एक सर्जरी असते डीबीएस सर्जरी नावाची त्यात ते काय करतात ते ब्रेनवर इलेक्ट्रोड्स लावतात आणि त्या ला कनेक्टेड एक पेसमेकर असतं ब्रेन पेसमेकर जे कॉलर बोनच्या खाली इन्स्टॉल असतं तर ते पण बाहेरून एका रिमोट कंट्रोलनी ट्यून करायचं असतं आणि ते पण पेशंटला जेवढे ट्रेमर्स देतात त्यानुसार ट्रेमर प्रोफाईल पेशंटचं त्याच्यानुसार ते ट्यून करायचं असतं तर माझ्या काकांच्या केसमध्ये माझी काकू करते ते ओके ओके आणि त्यासाठी पण आपल्याला जर का ट्रेमर्सची माहिती ऑलरेडी असेल तर हे सगळं हे सगळं सोपं होईल बरोबर तू तु, तुझ्या त्या यंत्राविषयी आम्हाला सांगत होतीस की तू हातमोजे बनवले आहेस थोडक्यात तर तुझं ते यंत्र त्याचं नाव त्याच्याविषयी उत्सुकता आहे त्या यंत्राचं नाव आहे जे ट्रमर थ्री डी ओके हे बेसिकली एक अरेंजमेंट आहे जे ट्रमर थ्री डी जे एक हातमोजा आणि एक कंट्रोलर असं दोन कॉम्पोन्ट आहेत त्याच्यात बरोबर तर त्या ग्लव मधून जेव्हा ट्रेमर्स कॅप्चर होतात एक्झॅक्ट पोझिशन हाताची जेव्हा डिरेक्शन वगैरे चेंज होतं त्याचा एक्झॅक्ट टाइम स्टॅम्प कुठल्या वेळेस हात कुठल्या पोझिशनला होता, होता। हाँ हाँ हाँ। हे ते कॅप्चर करतं आणि कंट्रोलरला पाठवतं बरोबर आणि कंट्रोलरकडे एकदा का आलं मग ते आधी इनिशियली स्टोअर करतं कंट्रोलरमध्येच आणि त्याला नेटवर्क केलं आपण की मग ते एका क्लाउड डेटाबेसला पाठवतो म्हणजे एका व्हर्च्युअल कंप्युटर बेसिकली तर तिथे पाठवलं होतं मग डॉक्टर्स वगैरे ऍक्सेस करू शकतात त्यांच्या कंप्युटरहून ओके ओके इन अ वे की अनलाइड वे मध्ये म्हणजे ट्रेमर बाय आर ऑफ द डे म्हणजे दिवसात कुठल्या वेळेस सगळ्यात जास्त ट्रमर झाले त्यानुसार मग आपण मेडिकेशन प्लॅन करू शकतो सपोज तीन वाजता सगळ्यात जास्त ट्रेमर झाले तर तीन वाजताच्या जस्ट आधी आपण औषध दिले की मग ती पुढे येणारी ट्रेमर आपण अवॉइड करू शकतो वा खर तर तुझं खूप कौतुक आहे की तू अशा पद्धतीचं काहीतरी यंत्र तयार केलंस की जे पेशंटला तर उपयोगी हो आहेच पण डॉक्टर्स लोकांना सुद्धा की जेणेकरून त्यांच्या पेशंटला जास्तीत जास्त चांगल्या mm. पद्धतीने ट्रीटमेंट देऊ शकतील सहजच हा प्रश्न पडलाय मला की आ, हे सगळं जे काही तू यंत्र तयार केलंयस म्हणजे थोडेफार का होईना पण हे तयार करण्यासाठी पैसे लागले असतील mm. तर मग ते तो अंदाजे खर्च किती होता आणि तू तो कसा मॅनेज केलायस राईट right. तर कंट्रोलरचा आणि ग्लवचा टुगेदर कॉस्ट आहे अराउंड पाच सहा हजार ओके तर माझ्या बाबांनीच आतापर्यंत हे फायनान्स केलं आहे ओके okay. ते मग बाबांच्या फ्रेंड्सनी वगैरे सजेस्ट केलं की हे अवॉर्ड ला वगैरे मी अप्लाय करायला पाहिजे तेव्हा मला कळलं की हे अवॉर्ड ऍक्च्युअली असतात ओके <laughs> okay. तर मग अप्लाय केल्यावर त्याच्यातही प्राइज मनी वगैरे जो मिळाला त्यांनी ते, ते कॉम्पनसेट झाला ओके okay, ओके okay. आता तू जे काही यंत्र तयार केलंयस आय नो दॅट की तू संशोधन करणारीच आहेस त्याच्यामुळे तू आणखीन करशीलही पण जे काही तयार केलंस त्याच्यात आणखीन काही सुधारणा असाव्यात असं वाटतंय का आता या क्षणी हा म्हणजे आता हे डिव्हाइस जर का मला मार्केटमध्ये न्यायचं असेल तर काही स्टेप्स रिमेनिंग असतात म्हणजे आता हे मेडिकल डिव्हाइस आहे तर हे मेडिकल डिव्हाइस आहे तर पेशंटवर आधी वापरण्याच्या आधी काही सेफ्टी सर्टिफिकेशन लागतात बरोबर तर ते अजून मिळाले नाही ते मिळायला पाहिजे आणि ते एकदा का मिळाले की मग हॉस्पिटल्समध्ये क्लिनिक्स मध्ये वगैरे मी हे ट्रायलला देऊ शकते बरोबर आणि ते ट्रायल्स झाले की मग मार्केटमध्ये आणू शकतो ओके okay. तुझ्यासारखी संशोधन करणारी मुलगी साहजिक आहे की मला कळत आहे की तुला विज्ञान हा विषय नक्कीच आवडत असेल yes. पण सगळ्यांचंच तसं होत नाही कारण जनरली लोकांना विज्ञान हा विषय तसा वृक्ष कंटाळवाणा वगैरे वाटतो तर मग तू विज्ञान या विषयाकडे कसं बघतेस विज्ञान हा विषय इतका वास्ट आहे आपल्या दुनियेत जे काही होतं त्याचा प्रत्येकाचं आपल्याला उत्तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला विज्ञान मिळू शकतं आणि हेच मला सगळ्यात जास्त अट्रॅक्ट करत ओके कोविड जेव्हा चालू होतं त्या काळातही तू बरंच काम करत होतेस म्हणजे तुझं संशोधन एका बाजूला सुरू होतच पण त्याचबरोबर बीट द ट्रेमर अशा नावाची वेबसाईट होती जी तू चालवत होतीस आणि या आजारावरती किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या आजारांवरती जे काही संशोधनात्मक लेख माहिती तुला मिळत होती ते सगळं काही तू त्यावर टाकत होतीस त्याबद्दल बोलत होतीस तर जरा त्याच्याविषयी सांगशील हे डिव्हाइस मी बनवलं आणि काही न्यूज चॅनल्स वगैरे आले त्यांनी माझ्या व्हिडिओ फी, फीचर केला तर तेव्हा मी तो व्हिडिओ युट्यूबवर पाहिला आणि त्याचे मी कमेंट्स वाचताना मला कळलं की पार्किन्सन्स डिझीज काय आहे हेच लोकांना माहिती नाही आहे बरोबर त्याच्याबद्दल अवेअरनेसच नाही आहे आणि ज्यांना आहे त्यांना काय करायचं ते देखील माहिती नाही आहे त्यासाठी मी एक इनिशिएटिव्ह चालू केला आहे कॉल बीट द ट्रेमर डॉट ओ आर जी त्याची वेबसाईट आहे बीट द ट्रेमर डॉट ओ आर जी तर यात मी काय करते आ, मी मंथली न्यूज लेटर्स पाठवते इन थ्री इंडियन लँग्वेजेस हिंदी मराठी अँड इंग्लिश आणि याला ते वेबसाईटवर जाऊन लोक सबस्क्राईब करू शकतात hmm. आणि या न्यूज लेटर्समध्ये मी बेसिकली रिसेंट हॅपनिंग लेटेस्ट अडव्हान्समेंट्स पाकिन्सन डिजिजमध्ये hmm. आणि लाईफस्टाईल टिप्स काय खायला पाहिजे कसं राहिलं पाहिजे काय केलं पाहिजे का अशा गोष्टी hmm. एका न्यूज लेटरमध्ये मंथली पाठवते hmm. आणि याला जर कोणाला सबस्क्राईब करायचं असेल तर ते बीट द ट्रेमर डॉट ओ आर जी इथे जाऊन सबस्क्राईब करू शकतात किंवा एका नंबरला एस एम एस करू शकतात आणि द नंबर इज एट टू सिक्स टू नाईन फाईव्ह वन सिक्स नाईन सेवन आय रिपीट एट टू सिक्स टू नाईन फाईव्ह वन सिक्स नाईन सेवन ओके जोही तू आत्ताच म्हणालीस की तू संशोधन क्षेत्रात काम करत होतीस आणि ज्याबद्दल नंतर तुला कळालं की आपण uh, नामांकनासाठी टाकूयात आणि नंतर तुला पुरस्कार मिळालेत ज्याच्यातले मानाचे समजले जाणारे असे आयरिसचा अवॉर्ड तुला मिळाला आहे त्याच्यानंतर आय एसईएफ चा सुद्धा अवॉर्ड मिळाला आहे तर, सा तर साहजिक आहे की या पुरस्कार सोहळ्यांना गेली असशील किंवा कदाचित तो व्हर्च्युअल मिळाला असेल पण त्या प्रत्येकाची प्रोसेस वेगळी असेल किंवा त्या संदर्भातले काही गोष्ट असेल तर ती ऐकायला नक्की आवडेल सो आय एफ इज बेसिकली ही लहान मुलांसाठी ही एक कॉम्पिटिशन असते इंटरनॅशनल कॉम्पिटिशन बरं आय मध्ये मी जेव्हा पार्टिसिपेट केलं ट्वेंटी ट्वेंटी वन मध्ये तेव्हा सिक्स्टी फाईव्ह टू सेव्हन्टी कंट्रीज पार्टिसिपेट केलं होतं आणि टोटल टू थाउजंड फायनलिस्ट होते तर ती बेसिकली एक कॉम्पिटिशन होती मोदॅन अवॉर्ड त्या कॉम्पिटिशन मध्ये खूप मोठा लर्निंग एक्सपिरियन्स होता मला, मला, तो तानी तानी कराला। नी कराला। नी कराला। मला माझ्या डिव्हाइसला प्रॉब्लेम स्टेटमेंट नुसार प्रॉपरली ऑर्गनाईज करता आलं बरोबर आणि मी काय करायला पाहिजे इम्प्रूव्ह हे सुद्धा मला त्या निमित्ताने कळालं आणि मला कळलं की जे बाकीचे पार्टिसिपंट होते ते सुद्धा अत्यंत हुशार आणि खूपच वेगळे त्यांचे असे प्रोजेक्ट होते आणि त्यात ते, ते, ते प्रत्येक स्टुडंटचा इंटरव्ह्यू घेतात तीन तासाचा बरं तर त्यात तो प्रोजेक्ट तुम्हाला त्या जजेसला हु आर यू नो नोबेल प्राइज विनर्स एज वेल तर त्या जजेसला तुम्हाला प्रेझेंट करायला मिळतं आणि मग ते जजेस त्या तुमच्या प्रोजेक्टला जज करतात आणि मग त्यानुसार ते प्राइजेस वगैरे अलोकेट करतात मला खरंतर ही गोष्ट तुझ्यातली खूप आवडली की आंतरराष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार जरी तुला मिळाला असला तरी तू पुरस्काराकडे फक्त पुरस्कार म्हणून न बघता तू हे बघतीयस की त्याच्यामध्ये तुला खूप शिकायला मिळालंय तू खूप विद्यार्थ्यांना त्यानिमित्ताने भेटलीस देशाच्या पातळीवरती अनेकांनी वेगवेगळे केलेले संशोधन त्यानिमित्ताने तुझ्या समोर आले आणि या सगळ्याकडे फक्त एक पुरस्कार मिळाला आणि त्याबद्दलचा आनंद असं न म्हणता तू एका खरोखर अभ्यासू मुलीसारखं त्याच्याकडे काहीतरी आपल्याला शिकायला मिळालंय या पद्धतीने बघतीयस याबद्दल खरं तर खूप कौतुक वाटतंय तुझं तुझी मुलाखत ऐकत असताना मला असं वाटतं की खूप साऱ्या बालदोस्तांनाही असं वाटत असेल की अशा पद्धतीचं संशोधन करायचं असेल तर काही विशिष्ट गोष्टी आपल्याला कराव्या लागतात किंवा विशिष्ट पद्धतीने अभ्यास करावा लागतो तर आपल्या बालदोस्तांना काय टिप्स देशील की त्यांनी कशा पद्धतीने या सगळ्याकडे बघावं अभ्यास करताना नक्की काय करावं कशा पद्धतीने एखाद्या गोष्टीकडे बघावं मी म्हणेन की उत्सुकता ठेवली पाहिजे आणि जे काही प्रॉब्लेम्स तुम्हाला दिसतील तुमच्या आसपास त्यांना इग्नोर नका करू त्यांना कन्सिडर करा आणि ट्राय टू सॉल्व्ह संशोधन करतेस विज्ञान विषय आवडतोय गणितात तुला रुची आहे सांगितलंयस तू आम्हाला पण रिकाम्या व्यात जुई केसकरला काय करायला आवडतं किंवा जुई केसकरला नक्की काय छंद आहे मला मला मी ऍक्च्युअली रिसेंटली गिटार शिकायला लागली आहे ओके गिटार वाजवायला मला प्रचंड आवडतं आणि नाही तर मला माझ्या फ्रेंड्स सोबत टाइम स्पेंड करायला खूप आवडतं आपण असं म्हणूयात की तू छानपैकी यशाची एक पायरी गाठली आहेस खूप सारे तुला पुरस्कार मिळालेत तर उत्सुकता आहे की पुढे काय करणार आहेस पुढे अजून कुठल्या अशा गोष्टी आहेत की ज्याच्यात संशोधन करायला आवडेल किंवा अजून काय नवं आहेस किंवा करायला आवडेल तर मला सायन्स आणि मॅथ्स याच्यात तर इंटरेस्ट आहेच आणि याच्यातच मला पुढचे पण माझे जे, जे इनोव्हेशन किंवा काही व्हेंचर्स असतील ते याच्यातच करायला आवडतील <laughs> जुई थँक्यू सो मच so तू आज आकाशवाणी पुणे केंद्रात आलीस आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्यास तू करत असलेल्या संशोधनाबद्दल तू घेतलेल्या वेगवेगळ्या अनुभवांबद्दल आमच्याशी गप्पा मारल्या आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्या बालदोस्तांना तू नक्की संशोधन करत असताना ते कशा पद्धतीने केलं पाहिजे त्यामागचं विजन काय असलं पाहिजे याविषयी इतकं छान सांगितलं त्या सगळ्याबद्दल थँक्यू सो मच बालदोस्तान आपल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमातून मी वैशालीताई आता तुम्हा सर्वांचा निरोप घेतीये पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमात या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते मुझमिल पटेल ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती नमस्कार